नमस्कार, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये श्वेताजे. तर आज आपण मेकअप विषयीचा सेगमेंट घेणार आहोत. आपल्याला जर जवळपास किंवा लहान मोठ्या कुठल्या फंक्शनला जायचं असेल, शॉपिंगला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर किंवा इतर वेळेसही आपल्याला घरी थोडंसं छान नीटनेटकं राहायला खूप आवडतं, पण त्यावेळेस आपण प्रेझेंटेबल आणि अगदी लाईट मेकअपमध्ये कसं राहायचं याचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर आज आपण त्याचविषयी बघणार आहोत. हा मेकअप तुम्ही स्पेशल ओकेजनसाठी घरी असताना किंवा शॉपिंगला जाण्यासाठी, बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा अगदी लहान फंक्शनसाठी लाईट मेकअप म्हणून हा यूज करू शकतात. तर आपण आता सुरू करूयात. त्याआधी तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन्स करून घ्यायचा आहे, साफ करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे क्लिन्झर वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल फेसवॉशने किंवा साबणानेही चेहरा पूर्णपणे क्लीन केला तरीही चालेल, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचं जे एक्सेस ऑइल आहे ते निघून जाण्यास मदत होईल. थोडा लाईटीचा उजेड कमी असल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसण्यास थोडा प्रॉब्लेम होईल, पण तुम्हाला मेकअपच्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात येतील आणि त्यानंतर मी तुम्हाला क्लिअर पिक अपलोड करेलच. तर सुरुवातीला आपण जर तुमच्या चेहऱ्यावर कुठेही ब्लेमिशेस किंवा काही ब्लॅक स्पॉट वगैरे असतील किंवा काही पिंपल असतील तर त्याला हाईड करण्यासाठी किंवा डार्क सर्कल असतील तर अगदी लाईट तुम्ही कन्सिलर यूज करू शकतात. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला इच्छा नसेल तर तुम्ही तसंही करू शकतात, तरीही तुमचा मेकअप खूपच छान होणार आहे. तर मी फक्त तुम्हाला माहिती म्हणून दाखवण्यासाठी हे सांगितलं आहे. तुम्हाला जर माझे मेकअपचे प्रोडक्ट्स कोणते कोणते मी यूज करते, कोणते स्किनसाठी चांगले असतात याविषयी जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मग आपण त्यावर एक व्हिडिओ तयार करूया. तर सगळ्यात आधी मी फाउंडेशनने सुरुवात करते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर मी अर्थातच वॉटरप्रूफ मेकअप दाखवते आहे. मी असं थोडंसं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्यावर वॉटर स्प्रे करते आहे थोडंसं, आणि आपण या पद्धतीने पॉइंट चेहऱ्यावर आपण ठेवून घेणार आहोत. खूप फाउंडेशन सगळीकडे क्रीमसारखं आपल्याला लावायचं नाही आहे. तुम्हाला जर स्किन केअरविषयी किंवा हेअर केअरविषयी कुठली माहिती हवी असेल तर मला तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा, आपण त्यावरही एक व्हिडिओ तयार करू. त्यानंतर फाउंडेशन कधीही तुम्ही हाताने स्प्रेड करू नका. तुमच्या मेकअप किटमध्ये किंवा स्पेशलीही असा स्पंज मिळतो व्हेरियस साइजेसमध्ये, शेपमध्ये, तर तुम्ही तशा पद्धतीच्या स्पंजचा वापर करा आणि जेंटली अगदी सॉफ्टली तुम्ही हे स्प्रेड करायचं आहे. यावरही मी थोडं पाणी स्प्रेड करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे फक्त असं पसरवायचं आहे आणि काळजी घ्यायची आहे की हे चांगलं आपल्या स्किनमध्ये मर्ज झालं पाहिजे, नाहीतर काही वेळाने हा मेकअप जो आहे तो फुटल्यासारखा दिसतो. आणि कुठलेच स्किनचा असा भाग ठेवायचा नाही आहे की जिथे तुमचं फाउंडेशन पसरलं नसावं, सगळीकडे हे व्यवस्थित तुम्ही लावून घ्यायचं आहे, नाहीतर चेहऱ्यावरही दोन शेड दिसतात. आणि हे ज्यावेळेस तुम्ही लावतात त्यावेळेस ते खूप कमी प्रमाणातच असू द्यायचं आहे, कारण वॉटरप्रूफ मेकअप असा असतो हा थोड्या काही वेळानंतर तो डार्क होत जातो. वॉटरप्रूफ म्हणा किंवा कुठलेही फाउंडेशनचे जे प्रकार असतात ते सेट व्हायला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही तो तुमच्या चेहऱ्यावर लावताना लाईट जरी दिसत असला तरी तो जास्त डार्क करायचा नाही आहे आणि सगळीकडे तुम्ही स्प्रेड करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे टिप, जर तुम्हाला वॉटरप्रूफ हवा असेल मेकअप तर तुम्ही फाउंडेशन व्यवस्थित मर्ज झाल्यानंतर वॉटर स्प्रेड करायचं आहे फेसवर अशा पद्धतीने, आणि तेही तुम्ही अगदी हलक्या हाताने असं टॅप मेथडने टॅप करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त टॅप करायचं आहे, नाहीतर लावलेलं फाउंडेशन जे आहे
ते स्पंजला चिटकून येईल आणि त्याचबरोबर ते चेहऱ्यावरही अनइवन होईल. वॉटर स्प्रेड केल्यानंतर बाकीचं एक्सेस वॉटर जे आहे ते फॅनच्या हवेमध्ये वाळू द्यायचं आहे तुम्हाला. उजेड कमी असल्यामुळे तुम्हाला क्लिअरली दिसू नाही शकत, पण मी तरीही प्रयत्न करते आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा. अशा पद्धतीने फक्त हे टॅप करायचं आहे तुम्हाला. आणि हे पाणी पूर्णपणे त्याचं त्याचंच वाळू द्यायचं आहे तुम्हाला. यामध्ये काहीच करायचं नाही आहे. हे इतर दुसऱ्या कपड्याने रब वगैरे करायचं नाही आहे तुम्हाला. ऑलमोस्ट हे सेट झालंय. हे सेट झाल्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्टचा वापर करता. कॉम्पॅक्टही तुमच्या चेहऱ्याच्या स्किनच्या शेडनुसार चूज करायचं आहे. जो तुमच्या स्किनचा शेड असेल त्या पद्धतीनेच तुम्ही चेक करू शकता तसं. आणि पूर्णपणे चेहऱ्यावरचं जे पाणी आहे ते वाळल्यानंतरच तुम्हाला कॉम्पॅक्ट लावायचं आहे. कॉम्पॅक्ट लावतानाही ते अशाच पद्धतीने आधी पहिला कोट जो आहे तो टॅप करून लावायचा आहे. तुम्ही ब्रशनेही लावू शकतात, पण हा आपण अगदी साधा एव्हरीडे मेकअप किंवा जवळपास जाण्यासाठीचा हलका मेकअप करतोय, त्यामुळे आपण फार पसारा वाढवत नाहीये. कानाची बाजूही सोडायची नाहीतर तुमच्या स्किनच्या कलरपेक्षा कानाचा कलर वेगळा दिसून येईल. डोळ्यांच्या साईडला खाली सगळीकडे तुम्ही फाउंडेशन पसरवायचं आहे, सॉरी कॉम्पॅक्ट. तुम्ही मेकअपचे प्रोडक्ट यूज करताना नेहमी चांगल्या क्वालिटीचे आणि एक्सपायरी बघूनच यूज केले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही जर ऑफिशियल वगैरे यूज करत असाल, एव्हरीडे मेकअप यूज करत असाल, त्यामुळेही तुमच्या स्किनला हार्मफुल इफेक्ट होत नाही. हा मेकअप तुम्ही कॉलेज ऑफिस या ठिकाणीही यूज करू शकता. मी इथे कुठेही हेवी मेकअप केलेला नाही आहे. स्किनवर आपण कटिंग मेथड जी म्हणतो, न्यूड शेड वापरून, कन्सिलर्स वापरून, प्रायमर वापरून ते केलेले नाही आहेत, कारण आपण हा खूप लाईट असा मेकअप करतोय, त्यामुळे ह्या सगळ्या हेवी बेसेसची गरज नसते. आता हे फाउंडेशन कम्प्लीट झाले. कॉम्पॅक्ट व्यवस्थित पसरल्यानंतर आता आपण डोळ्यांच्या मेकअपकडे जाणार आहोत. त्यासाठी मी एकतर माझ्या अटायरला सूट होणार, किंवा जर दिवसा मेकअप करायचा असेल तर आयदर पिंक वगैरे किंवा थोडे लाईट शेड यूज करेल. आणि जर संध्याकाळच्या वेळेसाठी तुम्हाला जर यूज करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही अगदी हलके शेड्स वापरू शकतात. आता यावेळेला मी थोडा पिंकिश शेड यूज करते. ब्रशपेक्षा मला हाताने मर्ज करणं हे जास्त सुटेबल होतं.
इथे आपण फार प्रोफेशनल मेकअप दाखवत नाहीये, त्यामुळे कटिंग्स वगैरे आपण करत नाहीये. हा अगदी सिंपल साधा मेकअप आहे जो तुम्ही सहज करू शकता. ना प्रोफेशनली माहिती नाही आहे मेकअप विषयी, तेही सहज करू शकतील या पद्धतीचा मी दाखवते आहे. अगदी लाईट शॅडो लावायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तो फार उमटून नाही येणार, नाहीतर तो भडक लग्ना वगैरे लागेल्यासारखा दिसतो. तुम्ही बघू शकता खूप लाईट बेस लावलेला आहे आपण, की तो हलकासा असा शो झाला पाहिजे. आणि जो व्हाईट शेड आहे हा आयब्रोच्या खाली नेहमी लावायचा, जेणेकरून तुमच्या जे बारीक फेशियल हेअर असतील आयब्रोच्या इथले तेही हाईड होतात आणि आयब्रोला एक हाईट मिळते. व्हाईट पोर्शन फक्त इथे लावायचं आहे. मी शॅडो फक्त ह्या पोर्शनपर्यंत लावलेला आहे दोन्ही साईडला आणि पापण्यांवरती. फिलिंगसाठी मी आयब्रो फिलिंगसाठी इथेही आपल्याला फार डार्क नाही करायचं आहे, खूप लाईट. जर तुम्हाला थोडं फंकी आवडत असेल तर तुम्ही कलर्समध्येही यूज करू शकता. मी आता ब्ल्यू शेड यूज करते. खूप डार्क असं नाही, खूप डार्क नाही लावलेला आहे मी. त्यानंतर आता आपण लाइनर मी आता हाफ लाइनर लावते आहे. तुम्ही बघू शकता मी फक्त हाफ लाईन केलेली आहे दोन्हीकडे. आणि पुढून त्यानंतर आपण अगदी लाईट लाईन हे करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता आपल्या डोळ्यांचा मेकअप झालेला आहे, त्यानंतर आपली लिपस्टिक. लिपस्टिकसाठीही तुम्ही कुठलेही शेड यूज करू शकता, कुठल्यानाही तुम्ही थोडंसं कन्सील करून घ्यायचं आहे. मी आता ही वॉटरप्रूफ लिपस्टिक वापरते आहे, जी स्मच प्रूफ पण आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. मॅट फिनिशचीही आधी आउटलाईन करायची तुम्ही.
शेड तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडीचा घेऊ शकता. खूप डार्क नाही लावायचे. टिकली लावल्याशिवाय माझा मेकअप पूर्ण होतच नाही. तर असा हा आपला मेकअप आता रेडी आहे. तर तुम्ही आता क्लिअरली बघू शकता आपला मेकअप रेडी आहे. कुठेही हा ओव्हर होत नाही. तुम्ही कॉलेज, ऑफिस किंवा जवळपास फिरायला जाण्यासाठी अगदी पावसातही हा मेकअप ट्राय करू शकता. तर तुम्हाला हा मेकअपचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा. आणि त्यानंतर तुम्हाला जर माझ्या मेकअप प्रोडक्ट्सविषयी माहिती हवी असेल, काही स्किन केअरविषयी माहिती हवी असेल, हेअर केअरविषयी माहिती हवी असेल, तर तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही मला कळवा. आणि हा व्हिडिओ शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.